नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळिवाच्या काही ठळक घडामोडींकडे. गडकरी रंगाई त्यांच्या दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव अखेर मागे. पारसिक बोगदा स्वच्छ परिसर मोहिमेचं पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. आणि विविध कारणांसाठी तहसीलदार कचेरीत माराव्या लागणाऱ्या फेऱ्या होणार बंद. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. बोल ना. बोल की. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. ठाण्याचं भूषण असलेल्या राम गणेश गडकरी रंगाय त्यांच्या 16 कोटी खर्चाच्या दुरुस्तीचा घाट ठाणे महापालिका प्रशासनानं घातला होता. परंतु महासभेमध्ये यावर चर्चा होण्यापूर्वीच प्रशासनानं हा प्रस्ताव मागे घेतल्याचं जाहीर केलं. परंतु मागील 5 वर्षांमध्ये गडकरी रंगाय त्यांच्या छोट्या मोठ्या दुरुस्तीच्या नावाखाली पालिकेनं कोट्यावधींचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील एक दक्ष नागरिक संजीव दत्ता यांनी या संदर्भात माहितीचा अधिकार टाकला होता. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. मागील आठवडाभर गडकरी रंगायतांच्या दुरुस्तीच्या मुद्द्यावरून वादंग पेटला होता. गेल्या वर्षी या नाट्यगृहाच्या छताच्या प्लास्टरचा भाग कोसळला होता. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनानं नाट्यगृहाच्या बांधकामाच्या अहवालातील सूचनांच्या आधारे प्रशासनानं नाट्यगृह दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर वारंवार पैसे खर्च होत असल्याचं सांगत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेनं नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली होती. दरम्यान नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पालिकेनं पुढे आणला होता, परंतु तो चर्चेला येण्यापूर्वीच हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. दरम्यान दत्ता यांनी मागितलेली माहिती अधिकाऱ्यांमध्ये पालिकेनं गडकरी रंगायतांच्या दुरुस्तीवर वारंवार खर्च केल्याचं समोर आलंय. 2008 मध्ये सुरुवातीला विद्युतच्या काही किरकोळ कामांसाठी 87,37,180 रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर 2012-13 मध्ये 48,29,400, 2013 आणि 2014 मध्ये 19,03,000 खर्च करण्यात आला. त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट साठी 2015 मध्ये 2,98,000 खर्च झाला होता. तर गडकरी रंगायतांच्या बाहेरील बाजूस असलेल्या 3 पुतळ्यांची दुरुस्ती करण्यासाठी 66,80,000, अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी 19,90,000, अत्यावश्यक स्थापत्य कामं करण्यासाठी 9,90,300 रुपये, छतामधून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी 9,11,400 रुपये, रंगरंगोटीसाठी 9,38,000, इतर कामांसाठी 9,99,800 रुपये, छतावर तात्पुरती वेदर शेड टाकण्यासाठी 21,80,555 रुपये, जिप्सम सिलिंग करणं आणि इतर कामांसाठी 20,61,500 रुपये आणि पॉवर हाऊसचे वॉटर प्रूफिंग करणं यासाठी 8,13,900 रुपयांचा खर्च करण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा पैशांची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल दत्ता यांनी उपस्थित केलाय. पाऊस पाऊस पाऊस, पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस. पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, तेवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्समध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाहीत. आणि हा, त्याहून महत्वाचं,
डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या पारसिक बोगदा स्वच्छता प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट झाला असून यापुढेही पालिका वाघोबा नगर आणि भास्कर नगर परिसराचा विकास करण्यास कटिबद्ध असेल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमान स्वच्छ भारत अभियान मोहिमेअंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर 2018 ते 2 ऑक्टोबर 2018 या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत श्रमदान आणि अत्याधुनिक रोबोटिक यंत्राच्या सहाय्याने पारसिक बोगद्याजवळील स्वच्छ करण्यात आलेल्या परिसराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी स्थायी समिती सभापती रामराय पाळे, नगरसेवक गणेश कांबळे, नगरसेविका प्रियंका पाटील, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त अशोक गुरुपुल्ले, सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव, सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी हळदेकर, कार्यकारी अभियंता मनोज तायडे, मध्य रेल्वेचे आझाद, वाहतूक पोलीस निरीक्षक आव्हाड, पोलीस निरीक्षक अशोक उदेकर, पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे इत्यादी उपस्थित होते. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून वाघोबा नगर आणि भास्कर नगर मध्ये राहणाऱ्या पारसिक बोगद्यावर आणि दोन्ही बाजूला कचऱ्याचं साम्राज्य झालं होतं. काही दिवसांपासून ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं रोबोटिक मशीनच्या सहाय्यानं या परिसरातील कचरा उचलण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. पारसिक बोगदा परिसरात वृक्षारोपण केलेली झाड विद्यार्थ्यांनी दत्तक घेऊन पुढील वर्षी या वृक्षांचा वाढदिवस साजरा करावा अशी साद पालकमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली आहे. याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंड बंद केल्यानं हरिओमनगर, ठाणे पूर्व आणि मुलुंडच्या नागरिकांची दुर्गंधीपासून सुटका झाली आहे. दिवाळशिर आणि मुंब्र्यातील ग्रामस्थांना ठाणे महापालिका दुर्गंधीतून मुक्तीचा दिलासा कधी देणार असा सवाल दिवावासियांनी उपस्थित केलाय. ठाणे महापालिकेच्या मालकीचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही, त्यामुळे शहरामध्ये रोज निर्माण होणारा सुमारे 800 मेट्रिक टन कचरा दिवा परिसरातील खासगी भूखंडावर टाकला जातोय. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. अनेकांना श्वसनाचे आजार देखील झाले आहेत. या भागातील नागरिकांनी तसंच सर्व पक्षीयांनी या डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात आंदोलन केलं होतं, परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. कचऱ्याचे ढीग या भागात उभे राहत आहेत. पालिका प्रशासन कचरा दुसरीकडे टाकण्याचं दिवेकरांना आश्वासन देत असलं तरी कचरा अन्य ठिकाणी टाकला जात नाही. वन विभागाच्या जागेत असलेल्या दगडाच्या खाणीमध्ये हा कचरा टाकण्याकरता पालिकेला अजूनही वन विभागाची परवानगी मिळालेली नाही. कचऱ्यापासून खत, वीज निर्मितीचे प्रकल्पही कागदी घोड्यांमध्ये झडकले, त्यामुळे दिवा परिसरातील नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त झाले. हरिओमनगर येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळालाय. दिवा येथील ग्रामस्थांना कचरा आणि धुरापासून कधी मुक्ती मिळणार असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। नवरात्र उत्सवामध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगासंबंधी कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलं नाही। अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंत येणाऱ्या वारावर हे रंग अवलंबून असतात। नवरात्रामध्ये याच रंगाची वस्त्र नेसली म्हणजे जास्त पुण्य मिळतं असंही नाही असं पंचांग करते डाकुर सोमण यांनी स्पष्ट केलंय। त्यांनी नवरात्रीतील नऊ रंग दिलेत। बुधवार 10 ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होत असून त्या दिवशी निळा रंग आहे। गुरुवारी 11 ऑक्टोबरला पिवळा, शुक्रवारी 12 ऑक्टोबरला हिरवा, शनिवारी 13 ऑक्टोबरला ग्रे, रविवारी 14 ऑक्टोबरला केशरी, सोमवारी 15 ऑक्टोबरला पांढरा, मंगळवारी 16 ऑक्टोबरला लाल, बुधवारी 17 ऑक्टोबरला जांभळा, तर गुरुवारी 18 ऑक्टोबरला गुलाबी रंग असल्याचं सोमण यांनी सांगितलंय। नवरात्रीतील प्रत्येक दिवशी एकाच रंगाची वस्त्र वापरल्यानं आणि महिलांच्या मनामध्ये समानतेची, सुरक्षिततेची आणि एकतेची भावना निर्माण होते असं सोमण यांनी सांगितलं। नवरात्रामध्ये आदिशक्तीची निर्मिती शक्तीची पूजा केली जाते। निर्मिती शक्ती आणि नऊ या संख्येचं दृढ असं नातं आहे। बी जमिनीत रुजल्यानंतर 9 दिवसांनी अंकुरत, गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने 9 दिवसांनी मूल जन्माला येतं म्हणून नवरात्र 9 दिवसांचं असतं। 9 या संख्येला ब्रह्मसंख्याही म्हणतात। सर्वात मोठा अंक 9 हाच आहे। अश्विन महिन्यामध्ये शेतातील धान्य तयार होऊन घरात येतं म्हणून नवरात्रामध्ये आपण निर्मिती शक्तीची पूजा करत असतो। निर्मिती शक्ती हीच विश्वातील आदिशक्ती असल्याचं डाकुर सोमण यांनी यावेळी सांगितलं। विविध दाखले मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या तसंच दलालांना पैसे देणं हे प्रकार आता बंद होणार आहेत। अर्जदारांना त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने दाखले देण्यासाठी नवीन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून त्यासाठी निविदा काढण्यात आल्या। नव्या पद्धतीनुसार अर्जदाराला स्वतः तहसीलदार कार्यालयात येऊन हा अर्ज भरावा लागणार आहे। अर्ज भरताच लगेच 7 दिवसात दाखले मिळणार आहेत। विशेष म्हणजे यापुढे दाखल्यांवर तहसीलदारांच्या स्वाक्षरीऐवजी डिजिटल अंगठा उमटवला जाणार आहे। नागरिकांना विविध दाखले सेतू कार्यालयातून मिळतात। त्यात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आदिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला इत्यादी दाखल्यांचा समावेश आहे। मात्र हे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना अडचण येत होती। त्याचा गैरफायदा दलाल घ्यायचे आणि दाखल्यांसाठी नागरिकांकडून पैसे आकारले जात होते। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता सेतू कार्यालयाची नव्यानं रचना करण्याचा निर्णय घेतलाय। या रचनेद्वारे आता अर्जदाराला प्रत्यक्ष सेतू कार्यालयात जावं लागणार आहे। त्याचं छायाचित्र काढून तिथेच सर्व कागदपत्र स्कॅन करून परत केली जाणार आहे। अर्ज दिल्यानंतर 7 ते 10 दिवसात अर्जदाराचा दाखला तयार होणार असून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रत्येक वेळी अर्जदाराला मोबाईलवर संदेश करून कळवलं जाणार आहे। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप? ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप। आवाज माझ्यावरील एखादी बातमी बाहेरून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता। तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा, गडकरी रंगायतांच्या दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव अखेर मागे, पारसिक बोगदा स्वच्छ परिसर मोहिमेचं पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, आणि
विविध कारणांसाठी तहसीलदार कचेरीत माराव्या लागणाऱ्या फेऱ्या होणार बंद. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईलेट आदर्श नगर बळवाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.